चतुर्भुज समांतरभुजाचे गुणधर्म तीन समांतरभुजाचे कर्ण एकमेकांना दुभागतात दिलेले समांतरभुज एबीसीडी हा कर्ण ए सी आणि बी डीला सहित आहे जे बिंदू ओ वर एकमेकांना छेदतात सिद्ध करायचं ओ ए बरोबर ओ सी आणि ओ बी बरोबर ओ डी प्रमाण एबीसीडी समांतरभुज असल्याने त्यामुळे एबीला समांतर डी सी आणि एडीला समांतर बी सी आता डी सी हा एबीला समांतर असेल आणि त्या अनुक्रमे बिंदू ए आणि सीवर एकमेकांना छेदतात कोण बी ए सी बरोबर कोण डी सी ए व्युत्क्रम आंतरिक कोण म्हणून कोण बी ए हो बरोबर कोण डी सी ओ हो? एक जसे की ए बीला समांतर डी सी आणि बी त्यांना अनुक्रमे बिंदू बी आणि डीवर छेदते त्यामुळे कोन एबीडी बरोबर कोन सी डी बी आंतरिक कोन कोन एबीडी बरोबर कोन सी दोन आता त्रिकोण एओबी आणि त्रिकोण सी मध्ये आपल्याला मिळते कोन बी ए बरोबर कोन डी सी ओ एक पासून ए बरोबर सी समांतरभुजच्या विरुद्ध बाजू कोन ए बी ओ बरोबर कोन सी डी ओ दोनपासून त्यामुळे त्रिकोण ए ओ बी एकरूप त्रिकोण सी ओ डी म्हणून ओ ए बरोबर ओ सी आणि ओ बी बरोबर ओ डी सी पी सी टी म्हणून समांतरभुजाचे कर्ण एकमेकांना दुभागतात जर चतुर्भुजाचे कर्ण एकमेकांना दुभागतात तर तो चतुर्भुज एक समांतरभुज आहे दिलेले चतुर्भुज मध्ये कर्ण ए बी सी आणि बी डी बिंदू ओवर एकमेकांना असे छेदतात की ओ ए बरोबर ओ सी आणि बी ओ बरोबर ओ डी सिद्ध करायचं चतुर्भुज एबीसीडी हा एक समांतरभुज आहे प्रमाण त्रिकोण ओ डी आणि त्रिकोण सी मध्ये आपल्याला माहीत आहे एओ बरोबर ओ दिलेले ओ डी बरोबर ओबी दिलेले कोन एओबी बरोबर कोन सीओडी विरुद्ध कोन समान असतात म्हणून त्रिकोण एओडीला एकरूप त्रिकोण सीओबी म्हणून कोन ओएडी बरोबर कोन ओसीबी एक सीपीसीटी आता रेश एसी एडी आणि ला बिंदू वर अशा प्रकारे छेदते की कोन ओ बरोबर कोन ओ सी बी एकवरून म्हणून ओ आणि ओ आंतरिक विरुद्ध कोनांची जोडी तयार करतात म्हणून ए ला समांतर बी अशा प्रकारे आपण ए ला समांतर डी हे सुद्धा सिद्ध करू शकतो म्हणून चतुर्भुज एबीसीडी हा एक समांतरभुज आहे उदाहरण एबीसीडी हा एक समांतरभुज आहे आणि रेषाखंड एक्स आणि सी वाय हे कोन ए आणि ला छेदतात सिद्ध करा की ए ला समांतर सी वाय उपाय एबीसीडी समांतरभुज असल्याने कोन ए बरोबर कोन सी विरुद्ध कोण एक छेद दोन कोन ए बरोबर एक छेद दोन कोन सी कोन एक बरोबर कोन दोन समांतरभुज मध्ये आपल्याला एबीला समांतर डी सी मिळते कोण दोन बरोबर कोण तीन व्युत्क्रम आंतरिक कोण दोन एक आणि दोन पासून आपल्याला खालील मिळते कोण एक बरोबर कोण तीन कोण एक आणि कोण तीन हे संबंधित कोण आहेत म्हणून ए एक्सला समांतर सी वाय